असं आहे की मुंबईकरांच्या पाण्याच्या तुटवड्याला कारणीभूत असलेली जी गोष्ट आहे त्यासंबंधीची माहिती पत्रकारांच्या द्वारे ज्या संस्था याला जबाबदार आहेत त्यांना ऐकू येईल अशा पद्धतीने काहीतरी करावं म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतोय. साधारण नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये वागळे इस्टेट 16 नंबरवरती मनबा फायनान्स नावाची बिल्डिंग आहे, त्याच्या बाजूला एक कंपनी होती, ती जमीनदोस्त करण्यात आली. ती जमीनदोस्त करत असताना पाण्याची सोय व्हावी म्हणून तिथे बोरिंग मारण्यात आलं. ते बोरिंग मारताना त्यांनी कोणाची परमिशन घेतली होती मला माहीत नाही. ते बोरिंग इतकं खोल गेलं की त्यातनं आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुंबईसाठी पाणी पुरवठा करणारा बोगदा पाईपलाईन नाही, परत किती सांगतो, पाईपलाईन नाही, बोगदा. त्या बोगद्यालाच बोगदा पडला आणि तो बोगद्याला पडलेला बोगदा जो आहे त्याच्यामुळे दिवसाला 10 लक्ष लिटर पाणी वाया जात आहे, कोणाच्याही लक्षात येत नाही. तिथे 2 पंप लावलेले आहेत, त्या पंपाद्वारे पाणी उचललं जातं आणि गटारात सोडलं जातं. हा जर प्रेशर असा वाढतच राहिला त्या पाण्याचं बाहेर येण्याचं तर आजूबाजूची जमीन देखील खचून अपघात होण्याची शक्यता आहे. जसा परवा खार्टन रोडला झाला की आजूबाजूची माती सरकली आणि अख्खा रस्ताच खाली गेला आणि काही फूट खाली गेला. आपल्याला माहितीसाठी सांगतो, हा बोगदा जापानीज तंत्रज्ञानांकडनं बांधून घेतला आहे आणि याला ह्याच्यासाठी काम करण्यासाठी माणसं जेव्हा खाली जायची तेव्हा लिफ्टनी जायची. ह्याचा मेन एंट्री पॉईंट होता कापूरबावडीला आणि त्याची दगडं काढताना ट्रक जायच्या. म्हणजे हे खूप मोठं काम होतं, ह्याच्यातनं मुंबईकरांना पाण्याची झळ पोचणार आहे. 10 लक्ष लिटर दररोज वाया जातं म्हणजे 10 दिवसात 100 लक्ष लिटर म्हणजे 1 कोटी, महिन्याला 3 कोटी आणि 6 महिन्याला किती झाले, 18 कोटी लिटर पाणी वाया गेलेलं आहे. आमचा कोणावरही आरोप नाही, आमची तक्रार नाही कोणाविरुद्ध, पण मुंबईकरांच्या तहानेला तुम्ही कारणीभूत ठरू नका. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी तो बोगदा होता. चुकी कोणी केली असेल ते पोलिसांनी तपासावं, सरकारनी तपासावं, प्लॉट कोणी घेतला आहे सरकारनी तपासावं, आम्हाला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. आमचा फक्त एवढाच सहानुभूतिक आणि माणुसकीच्या ह्याच्यातनं मागणे आहे की ते भाजणारं पाणी थांबवा. आपल्या माध्यमातनं मनपाला हे कळलं पाहिजे, आपल्या माध्यमातनं MIDCला हे कळलं पाहिजे आणि आपल्या माध्यमातनं सरकारलाही हे कळलं पाहिजे की एवढं पाणी वाया जात आहे आणि ते लपवलं जात आहे. माहिती आहे का नाही, कारण का आता खूप अवघड काम झालेलं आहे. तो बोगदा काही मीटर खोल आहे, आता तो बुजवायचा कसा, ते पाणी जे वाहत आहे त्याला तुम्हाला कुठेतरी मध्ये थांबावं लागेल तेव्हा हे काम करावं लागेल आणि काम इतकं सोपं नाही, त्या बोगद्यात प्रवेश करावा लागेल. त्याच्यामुळे काम दिसतं तेवढं सोपं नाही आहे आणि तो बोगदा हा कैक मीटर खोल आहे, कैक मीटर खोल. म्हणजे जी माणसं कामाला जायची ती लिफ्टनी खाली उतरायची, कारण का मी त्या लिफ्टनी खाली गेलो आहे आणि बोगद्यात जाऊन आले. त्यामुळे मी एक खूप गांभीर्याने प्रेस कॉन्फरन्स घेतोय की मुंबईकरांना पाण्याचा तुटवडा होईल, तुटवडा भासेल, मुंबईकरांच्या हितासाठी मी बोलतोय, मुंबईकरांच्या जे होणारे हाल आहेत कालांतराने त्याच्यासाठी बोलतोय. आणि मुंबईला अशुद्ध पाणी जात आहे, एकतर रोगराई वाढते, व्हायरल वाढतोय, बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढतंय आणि त्याच्यातच ही माती जर ह्या पाण्यातनं भांडूपपर्यंत पोचली तर संपूर्ण जलशुद्धीकरणच वाया जाईल. त्याच्यासाठी हा सावधानतेसाठीचा इशारा मी सरकार, मुंबई महानगरपालिका आणि MIDC याच्या तिघांनाही देतो. ज्यांनी काम करत असताना या ठिकाणी हा बोगदा तयार झाला
साहेब मी कारवाईसाठी बोलतच नाही आहे. सरकारला जे करायचं सरकारने करावं, महापालिकेला जे करायचं महापालिकेने करावं, MIDC जे करायचं ते MIDC करावं. मला त्याच्याबद्दल काही बोलायचंच नाही. खड्डा कोणी मारला, कंपनी कोणाची आहे, कोणाच्या एरियात आहे, नाही. मुंबईकरांचं पाणी पळवू नका. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी निर्माण केलेल्या बोगद्याला जो बोगदा पडला असेल तर तो पहिला बुजवा. एवढीच आमची मागणी. तक्रार बिक्रार ते काय करायचं ते पोलीस प्रशासन विशासन बघतील. मला काय कोणी केला बिला काय मला काही घेणं नाही. तर तुम्ही जा, तुम्हाला माहिती मिळेल, मिळाली तर लावा, नाही मिळाली तर गप्प बसा. पण हे दाखवा आणि मुंबई महानगरपालिकेला शांतपणा सुचेल अशी अपेक्षा करूया. मुख्यमंत्र्यांचं टाणाई आमंत्रण संग्रह आणि या अगोदर देखील वागळे पाईपलाईन फुटली होती, मोठं पाणी वागलं. 2015 माझ्या अंदाजाने कधीतरी फुटली होती. सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये 5-5 फूट 4-4 फूट पाणी होतं. हे पूर्ण वागळे इस्टेटमध्ये 5 फूट पाणी होतं. सुकून माकून या बोगद्याचं काही बरं वाईट झालं तर काय होईल हा विचारसुद्धा करत नाही. कारण का बोगद्याचा डायमीट म्हणजे जो डाया आहे तो डायाच काही करू म्हणजे असा भयंकर मोठा डायमीटर आहे आणि त्या फोर्सनी पाणी वाहत आहे. म्हणजे आपल्याला कल्पना करवत नाही इतकं पाणी वाहतं खाल्लं. आणि ते सगळं कापूरबावडीवरनं ते त्यांचं ड्रिल आलं होतं जपानहून. त्या ड्रिलनी तो अख्खा बोगदा खणला गेला आणि तो ड्रिल अख्खा खोदा खणत 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 भांडुपला नेला. म्हणजे भांडुपचा डोंगरसुद्धा पार करून म्हणजे जिथे बोरिवलीला जाण्यासाठी जो गेट आहे प्रायव्हेट गेट खिंडी खिंडीपाडा त्याच्या आतमध्ये तो पाईपलाईन जाते. कळतही नाही खाली पाईपलाईन आहे की नाही आहे. ती पाईपलाईन नाही तो बोगदा आहे. त्या बोगद्याला भोग पडलंय हे लक्षात घ्या. पाणी चोरणं बिणं हे काम नाही आहे. हे आता काय बोलावं, पाणी चोरण्यासाठी केलं. उन्हाळा तोंडावर येतोय म्हणून मी आज मी पत्रकार परिषद याच्यासाठीच घेतोय की मुंबईनी पाणी तुटवडा होईल असं जाहीर केलंय, पाण्याचे अडचण होईल असं जाहीर केलंय. एकीकडे असं जाहीर करते आहे मुंबई महापालिका आणि दुसरीकडे दिवसाला 10 लक्ष लिटर पाणी वाया जाते. हे कॉन्ट्रॅडिक्टरी आहे आणि गेले 6 महिने तर तुम्ही लक्षच दिलं नाही त्याच्याकडे. हा गंभीर विषय मुंबईकरांसाठी. आणि शेवटी आम्हाला मुंबईकरांबद्दल प्रेम आहेच. याला जोडून एक प्रश्न, ठाण्यामध्ये देखील अशाच प्रकारची प्रचंड समस्या आहे. घोडबंदर परिसर असेल, मुंब्रा कळवा परिसर असेल, पाण्याची काही दिवसांपूर्वी मुंब्रामध्ये अत्यंत घाणेरडं अशुद्ध पाणी देखील आलं होतं. असं आहे की माझ्या अंदाजाने जलशुद्धीकरण या विषयाकडे मुंबई ठाणे महानगरपालिकेने कधी लक्षच दिलं नाही. आपलं स्वतःचं पाण्याचं स्तोत्र असावं याचा विचारच ठाणे महानगरपालिकेने कधी केला नाही. खरं तर वॉटर गटर मीटर या 3 गोष्टींकडे लक्ष देण्याचं काम महानगरपालिकेने करायला हवं. ही त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. शुद्ध पाणी देणं ही ठाणे महानगरपालिकेचं पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. असं एक कसंही असो पण मुंबई महानगरपालिकेने स्वतःची 6-7 धरणं बांधून घेतली आणि आपल्याकडे भीक मागण्यासाठी कठोर आहे. आपल्याकडे पाणी नाही पण भीक न मागण्यासाठी कठोर आहे. मग आपल्याला MIDC कधीतरी भीक मागावी लागते, कधीतरी कोणाकडे तरी भीक मागावी लागते. मग ते आपल्याला उदार होऊन पाणी देतात. पण एवढ्या वर्षात अब्जो रुपये आपण वाटेल तसे खर्च केले पण आपल्या ठाणेकरांसाठी एक स्वतंत्र पाण्याचं स्तोत्र हवं आपण विचार नाही केला. म्हणजे आता रंगरांगोटी करतोय तो सुमित बाबा तर त्याला 450 कोटी रुपये दिले. म्हणजे अक्षरशः बेरंग करून टाकला आहे रंगाचा. त्याला 450 कोटी रुपये देतात. ही सगळी काटकसर एकत्र करून आपण 2000 कोटीचं धरण बांधू शकतो. मी 2003 ठाणे महानगरपालिकेसाठी धरण आणलं होतं. कुठलं धरण? शाही धरण. मुंबईच्या नावावर असलेलं धरण घेऊन आलो होतो. पण ठाणे महानगरपालिकेने तेव्हा काही मोठ्या नेत्यांनी नाकारलं की आम्हाला टक्केवारी मिळणार नाही. नाही तर तेव्हा 450 कोटी रुपयामध्ये ते धरण झालं असतं आणि 50 वर्षासाठी ठाण्याची समस्या मिटली होती. ते शाही धरण मुंबईचं मुंबईच्या नावावर होतं पण मुंबईच्या नावावर काढून महाराष्ट्र सरकारने GR काढून तो ठाणे महानगरपालिकेच्या नावावर केलं होतं. आम्ही कर्मदरिद्री, आम्ही त्याला नकार दिला. आज पाण्यासाठी वणवण फिरत आहेत लोक. कित्येक ठिकाणी पाईपलाईन फुटते कारण जुन्या पाईपलाईन आहे. आपण त्याचा विचारही करत नाही. किंवा ह्या प्राथमिक सुविधांकडे न बघता
हे काहीतरी वरवरची रंगोरंगोटी करायची काय बरोबर नाही. गटार व्यवस्थित नाही, नाले व्यवस्थित नाही, नाले सफाई व्यवस्थित नाही, पाणी व्यवस्थित नाही आणि मान रंग सगळीकडे आपला रंग म्हणजे काय. आता ठाण्यातनं बाहेर जाताना लोकांना वाटलं पाहिजे वा वा काय ठाणे सुंदर आहे हो, आणि ते सगळीकडे गोल 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 लाईट. चांगलं आहे, वाईट नाही. बाहेरच्यांना ठाणे एकदम सुंदर वाटतं, पण जे ज्या ठाण्यात राहतात त्यांच्या काय समस्या आहेत ते तर जाणून घ्या. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.